नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत। या ठिकाणी एक सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, स्वागतम महाराष्ट्र रंगोली सेवा अशा आशयाची ही रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे। विशेष म्हणजे ही अयोध्यातील जो मुख्य चौक आहे, लता मंगेशकर चौक, त्या ठिकाणी ही रांगोळी काढलेली आहे। ज्यांनी ही रांगोळी काढलेली आहे ते नाशिकचे आहेत। काय सांगाल, काय सांगाल तुम्ही रांगोळी काढलेली? मी शिराळा तालुका नागपंचमीचे शिराळा सांगली जिल्ह्यातून आलेलो आहे आणि महाराष्ट्रातून आलेलो आहे। मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मावळे कधी थकत नाही। तसं मी 10 तारखेपासून इथपर्यंत येईपर्यंत आता कमीत कमी अशा 1000 स्क्वेअर फूटच्या 40 रांगोळी काढलेल्या आहेत आणि लोकांना, लाखो करोडो लोकांना रांगोळीतून प्रबोधन करून सांगितलं आहे की उद्याचा दिवस तुम्ही रिकामा ठेवा आणि राममय करा। तुम्हाला कशी ही कल्पना सुचली रांगोळी काढायची? गेली 30 वर्ष झालं रांगोळी बनवतोय आणि रांगोळी बनवत असताना मला वाटलं की एवढ्या दिवसाचा माझा हा प्रयत्न आहे तो आपण ईश्वराच्या चरणे अर्पण करावा म्हणून मी स्वयंप्रेरणेने येऊन स्वयं खर्चाने येऊन आपण 7 रांगोळी बनवली। खरं तर रांगोळी बनवणारे दर्शक देखील आपल्या सोबत होते, मात्र महाराष्ट्रातील अजून भाविक या ठिकाणी आलेले। दादा, काय सांगशील, अयोध्याला आलेला आहे, ऐतिहासिक सोहळा पार पडतोय, साक्षीदार व्हायला आले। एकदम मस्त वाटते दादा, अतिशय काय सांगू तुम्हाला, एकदम मस्त, एकदम प्रसन्नमय वातावरण, मंगलमय वातावरण, एकदम आनंद झालेलो आहे आम्ही। तुम्ही आम्ही इथे दिवाळी साजरी करतोय, तुम्ही सगळे महाराष्ट्रात सुद्धा साजरी करा सगळ्यांनी, सगळ्यांना एवढंच सांगतो मी। माऊली, काय सांगाल तुम्ही, तर म्हणजे वारकरीच आहात, कसा अनुभव आहे, काय तुम्ही ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होत आहे? आनंद पाहून आपल्याला खूप आनंद वाटतो आहे आपण, म्हणजे चांगलं हे काय सांगण्यासारखंच नाही, म्हणजे याचा एवढा अंगणात मावणार नाही एवढा आनंद आपल्याला खूप वाटलेला आहे। हा नाही, तुम्ही पण आलेले आहात, श्रीरामांचा टिक्का तुमच्या कपाळावर आहे, काय भावना आहेत मनात? आनंद वाटते, मस्त वाटते, पंढरपूरपेक्षा तर छान वाटते। अजून आपल्या सोबत महाराष्ट्रातील भाविक आहेत। दादा, मी महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून करमाळा तालुक्यातून आलेलो आहे। मी हा सोहळा पाहताना मला खूपच आनंद होत आहे, कारण याची देही या डोळा मी या पावन भूमीत अयोध्या या नगरीत येऊन खूपच आनंदी झालो आहे। खरं तर इथे थंडी मोठ्या प्रमाणात आहे, काय वाटत? थंडी म्हणजे 2 दिवस झालं फारच थंडी, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 अंश सेल्सिअसनी होती आणि आजच फक्त सूर्यप्रकाश पडलेला आहे। साताऱ्यातून आलेले आहात, कशा भावना आहेत मला? लातूरून मी 2 पायवारी केली 2011 मध्ये, गेल्या साली पायवारी केली मी आत म्हटलं, इथून आल्यानंतर झेंडा जवाब मंदिर होईल झेंडा घेऊन येईल म्हणून गेल्या साली मी झेंडा घेऊन आलो। गेल्या साली दिवाळी केला, मोदी सकाळचा 1 महिना 22 दिवस लागले, इथून मथुरा व्हा मथुराला आणि पायी मी झेंडा येईल माझ्या लातूर। मोठ्या भावना या सर्व राम भक्तांमध्ये आहे, विशेष करून महाराष्ट्रातून आलेले हे जे भाविक आहेत त्यांचं एक रांगोळीच्या दृष्टीतून, रांगोळीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश त्यांना या सर्व राम भक्तांना द्यायचा आहे आणि प्रचंड उत्साह हा राम भक्तांमध्ये पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातून नव्हे तर देशभरातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते येत आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। मी किरण नाईक, लोकमत.com साठी अयोध्या, उत्तर प्रदेश। जय श्रीराम।